जीवनामध्ये धकाधकीचे कटकटीचे त्रासाचे समस्या निर्माण करणारे अनेक प्रसंग येतात। अशा वेळेला आम्हाला आदर्श कोण, कुणाचा कोणत्या देवतेचा आदर्श आम्ही समोर ठेवावा आणि चालावा, काय आपण पाहिलं की तो आदर्श म्हणजे भगवान शंकर, विष पिऊन पचवणारे आणि त्यावरही विषानं होणारा दाह जो काही आहे तो दाह शांत करण्यासाठी रामनाम हे एकच औषध आहे हे सांगणारे भगवान शंकर। इतकंच काय, विषच नव्हे विषयांवरही उपाय जर काही असेल तर तो राम विषय आहे। विषयांची बाधा जरी झाली, जरी झाली म्हणजे होतेच होतेच, एकही जण यात सुटलेला नाही, म्हणून राम जोशीबुवा आपल्या या अभंग या पदाच्या पहिल्या कडव्यात सांगतात, ते म्हणाले एवढं काय करशील तर पहिल्यांदा विषयात बाजूला हो, प्रथम विषयात बाजूला हो। श्री शंकर कसे आहेत, महादेव कसे आहेत, ते म्हणाले काहीही असू दे, एकीकडे अनुकूल विषय आहे दुसरीकडे प्रतिकूल आहे, म्हणजे आपण जर पाहायला गेलो तर एक अनुकूल आहे दुसरा प्रतिकूल आहे। उदाहरणार्थ एखादा गोड खाणारा असेल, गोडच आवडत बाकी नाही, पानात वाढले डावीकडच्या बाजूला सगळे गोड पदार्थ वाढले, उजवीकडे सगळे तिखट आहेत, ते त्याच्या दृष्टीने तसं आपण जर शंकर पाहिले तर शंकरांच्या जीवनामध्ये आपण पाहायला गेलो तर परस्पर विरोध दिसतोय, तिथे एकमेकावर कडी करणारे विषय आहेत, एकमेकाला मागे सारणारे विषय आहेत, असं असलं तरी सुद्धा भगवान शंकर मात्र स्थिर आहेत। एक सुभाषितात लिहितात बघा, भीतिर नास्ति भुजंग पुंगव विषा, प्रीतिर्न चंद्रांगना, ना शौचमिहि कपाल दाम लुलना, शौचं न गंगा जला, न च सुखं गौरी स्तनालिंगनात्। कसे विषय, भुजंग पुंगव विषा, भुजंगामध्ये श्रेष्ठ म्हणजे अत्यंत विषारी असे सर्प कमरेला आहेत, गळ्याभोवती आहेत, शरीरावर खेळतायत, पण भीतीर नास्ति त्यांची भीती नाही, भुजंग पुंगव विषा म्हणाले यांची भीती नाही तर प्रीती तरी असेल, जगात माणसाला भीती तरी असते नाही तर प्रीती तरी असते, मंगल मूर्ती प्रीती असेल कोणत्या विषयाची, पहा म्हणाले प्रीतीर्ण चंद्रामृत, भारती चंद्र आहे त्या चंद्राचं अमृत सतत त्या अमृताचा वर्षाव होतोय, ज्याप्रमाणे या कमरेच्या गळ्याच्या सापांच्या विषाची भीती नाही त्याप्रमाणे चंद्रापासून मिळणाऱ्या अमृताची प्रीती नाही, म्हणजे दोन्हीकडे ही उदासीन उदासीनता आहे, प्रीतीर्ण चंद्रामृता तर नाशौचं हि कपाल दामलुलना, अशुद्धी वाटत नाही, काही किळस येत नाही, कशाची कपाल दाम लुलनात, गळ्यामध्ये नरमुंडांची माळा आहे, खरं नरमुंडांची माळा आहे, आपल्याला रस्त्याला कुणी जरी पडलेला आढळला तरी आपण नाकावर रुमाल घालून शेजारून जातो का नाही, जय जय एका फॉरेन्सिक वॉर्डला भेट देईल तिने म्हणजे कळत काय आहे ते, गोपाल कृष्ण भगवान की जय, तेव्हा ना शौचम हि कपाल दाम लुलनात, ते नरकपाल आहेत
खडा आहेत अस्थि आहेत कवटी हातामध्ये आहे नर कपाळ वगैरे त्याच्यामुळे मनाला खिळस आली कटकट वाटत नाही बर म्हणाले याच्यामुळे अशौच नाही पण बर तरी वाटत असेल ना शौचम न गंगा जला ते म्हणाले ही अशी अवस्था तो डोक्यावरी गंगा ते मुलांना भजन शिकवतात का नाही डोक्यावर चांदोबा आणि गंगा डोक्यावर चांदोबा आणि गंगा बाकी दुसरं काही नाही अहंकार असतो जय जय रघुवीर
आपल्याकडे काही आहे बरं, आपल्याजवळ काही आहे याची जाणीवच मला दुःख देणारी आहे. राजा माझ्याजवळ काहीच नाही, माझ्याजवळ काहीच नाही म्हणून मला दुःख नाही. अहो एक प्रापंचिक मनुष्य भेटला दुग्याला, त्याला नमस्कार केला. महाराज म्हणाले तुमचा त्याग काय वर्णन करावा, मी पाहतोय म्हणाले रोज गेले 8-10 दिवस आम्ही आपण तुम्ही तुमच्या मठामध्ये मठीमध्ये आहात, अहो लोकांनी काहीतरी आणलं तरी तिकडे तुम्ही ढुंकू नाही बघत नाही, ते तसंच घेऊन जा म्हणता अमुक करता अमुक करता, तुमचा केवढा मोठा त्याग आहे, एका भगवंतासाठी तुम्ही हे सगळं सोडलंय. तो योगी उठला, नमस्कार केला त्या गृहस्थाला आणि तो म्हणाला माझ्यापेक्षा तुझा त्याग मोठा आहे. बरं, तुझा त्याग मोठा आहे. म्हणाले कसं काय, एका भगवंतासाठी मी हे सगळं सोडलं तर हे जे दुःखात टाकणार आहे याच्यासाठी तू एक भगवंत सोडला असा केवढा मोठा त्याग आहे. माझ्याजवळ काही आहे याची जाणीव हेच दुःखाला कारण आहे. खरं सांगू राजा, खरं सांगू का, हे बघ वयमिह परिकृष्टा काय सांगावं तुला. अरे मला लज्जा रक्षणापुरत वस्त्र मिळत, वल्कल मिळतात म्हणून मी आनंदी आहे, सुखी आहे. तुला उत्तमोत्तम शाली दुशाले पाहिजे ते तुला मिळतात, रेशमी वस्त्र मिळतात म्हणून तू आनंदी आहेस. मग महाराज मला सांगा की तुम्ही त्यामुळे आनंदी, मी यामुळे आनंदी. मग जगामध्ये हे दारिद्र्य, जगात हे दुःख, हे कशामुळे लोकांना वाटतं? हा म्हणाले बरोबर. आता सांगतो की सतु भवती दरिद्रो यस्य तृष्णा विशाला, ज्याची तृष्णा हा मोठी आहे. आज जे मिळालं त्याच्या दसपट उद्या मिळालं पाहिजे, उद्या जे मिळेल त्याच्या शतपट परवा मिळालं पाहिजे. अहो काय सांगावं, निस्वोभष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिक वाढत तदेव हा ब्रह्मा विष्णू पदम हरिशिव पदम आशा परी को गत. राजा भरद्वाजाने म्हणाले ब्रह्मदेवाला असं वाटतं की मला विष्णुपद मिळालं, विष्णू पदाला विष्णूला असं वाटतं मला शिवपद मिळालं. हे आशा कुणाची संपलीच नाही कधी. हो तृष्णा विशाला यस्य तृष्णा विशाला, ज्याची हा मोठी आहे या नश्वर वस्तूंविषयी. सतु भवती दरिद्रो यस्य तृष्णा विशाला, मग सुखी कोण होतो. मनसिच परितुष्टे कोर्थवान को दरिद्र, जो आपल्या ठिकाणी जे प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये संतुष्ट आहे, त्यावरच समाधानी आहे. आणि आज हे एवढं मिळायचं होतं तेवढं मिळालंय, आज माझा आनंद मी गमवायचा नाही हा ज्याचा निर्धार आहे तो खरा. सतु भवती दरिद्रो यस्य तृष्णा विशाला मनसि च परितुष्टे कोर्थवानो दरिद्रः. एखाद्याला 1 रुपया मिळाला बस तेवढाच मिळायचा होता मला, आज माझा तो आनंद आहे. एखाद्याला 1 लाख रुपये मिळाले तो म्हणतोय मला तेवढे मिळायचे होते आज मिळाले मला. मग आनंदामध्ये फरक कुठं आहे, मग आनंदात फरक कुठं आहे. वस्तू भिन्न असतील बरं, पदार्थ भिन्न असतील, पदार्थांचं प्रमाण वेगवेगळं असेल, पदार्थ वेगवेगळ्या ठाई मिळालेले असतील, कसेही असतील, पण आनंद मात्र एक आहे. मग तो जो आनंद आहे तो आनंद टिकवून धरणं महत्वाचं आहे का नाही. अहो साहेब एखादा श्रीमंत आहे, एखादा श्रीमंत आहे त्याच्या घरी दिवाळीचा सण आहे, एखादा गरीब आहे त्याच्या घरी दिवाळीचा सण आहे. गेल्या वर्षीपेक्षा 4 फटाके जास्त उडवले आणि गेल्या वर्षीपेक्षा 2 गोड पदार्थ आज आपण चांगले खाल्ले, जास्त खाल्ले, याचा आनंद त्याला असतो. त्यालाही आनंद आहे, त्या इंद्रियवाल्यालाही आनंद आहे. आनंद या विषयामध्ये, सुख या विषयामध्ये कुठेही भेद नाही अशी स्थिती कायम टिकली पाहिजे. दुसऱ्याच्या सुखाशी
बरं दुसऱ्याच्या सुखाशी तुलना करून मी सुखी आहे वा दुखी आहे असं आपण जगामध्ये ठरवतो. तसं न होता आज जे मला लाभलेलं आहे ते सुखाचं आहे, उद्या पाहू काय होईल ते. या वृत्तीत असणारा जो तो आनंदी होतो, आणि तो आनंद मिळवायचा असेल तर आदर्श असले पाहिजे भगवान महादेव. म्हणून कवी म्हणाले भज भज भव जल धीमाजी मनुजा शिवा. त्या शंकराची उपासना, शंकराची उपासना. मानवाला वास्तविक पाहता उत्तम देह मिळालेला आहे आणि उत्तम बुद्धिमत्ता मानवाची आहे. असं असून सुद्धा मानव अजूनही मी दुःखी आहे असं समजतो. का समजतो? याचं कारण पंचदशी काळाने दिलं. ते म्हणाले या मनुष्याची, या मानवाची, या प्राण्याची अशी एक धारणा झालेली असते की हे पंचमहाभूत, पंचमहाभूत आणि त्रिगुण यांनी निर्मित जे शरीर आणि हे सगळं जग आहे ना, हे जगच सत्य आहे. या जगाच्या पलीकडे काहीही सत्य नाही. म्हणून तो वारंवार दुःखी होतो. त्याला कळतच नाही की देह मिळवताना मी कसा मिळवलाय, कसा मिळालाय म्हणजे मला देह मिळवताना. अहो किती भीक मागायला लागली माहितीये, किती भीक मागायला लागली. जेव्हा आपण बिंदुरूप होतो मुळात, त्यानंतर हे शरीर मिळवायला पाच महाभूतांकडे भीक मागितली आम्ही. पहिलं पात्र पसरलं पृथ्वीकडे की बाई मला तुझ्याचा अंश दे, तुझ्या अंश दे. म्हणून असं आहे शरीरावर असणारी त्वचा, बरं, शरीरावर असणारी त्वचा हे जे शरीर वरच दिसतंय हे पृथ्वीकडनं घेतलेलं आहे आम्ही. कसं आहे माहितीये का, ज्याप्रमाणे झाडांच्या मुळे असतात आत भूमिगत. आता अगदी नवीन लोकाभिमुख कीर्तन करायचं म्हणजे लोक म्हणतात काय तुमचं ते मागास कीर्तन घेऊन करायचंय. जरा लोकाभिमुख कीर्तन म्हणजे काय अजून मला कळलंच नाही. कीर्तन लोकाभिमुखच असतो. कधी तुम्ही असं पाहिलंय का की तुम्ही इकडे कोण करून बसलेले आहे किंवा तिकडे कोण करून कथा करताय. जय जय भूमी. लोकांना समजेल अशी कथा, अरे लोकांना समजेल अशी म्हणजे काय. माझा समाज, माझ्या समोर बसलेला जो समाज आहे तो समाज जर 15 दिवसांमध्ये महिन्यामध्ये मला एक स्थितीवर असं जर नसेल आणता येत किंवा इच्छा निर्माण करता येत नसेल तर काय उपयोग आहे त्याचा. समजेल असं नाही, मला हे समजलं पाहिजे असं समजेल असं कीर्तन व्हायला पाहिजे. जय जय झाड आहेत, त्याच्या मुळे आहेत, दगड होणे आहेत, निरनिराळी खनिज आहेत. आताच्या काळात बोलायचं झालं तर वेगवेगळ्या केबल्स आहेत, मंगलमूर्ती त्याप्रमाणे हे जोपर्यंत आपण उघडत नाही ना तोपर्यंत ठीक आहे. तोपर्यंत काय छान आहे. हो एकदा ते उघडा आणि बघा मग नरम काय आहे आपल्याकडे. आतमध्ये नसा आहे, हड आहे, रक्त आहे. ज्याप्रमाणे भूगर्भामध्ये अनेक पदार्थ आहेत तसे अनेक पदार्थ याच्या आत दडलेले आहेत. भूगर्भात ज्याप्रमाणे वनस्पती आधी जन्म घेतात, हड जन्म घेतात, त्याप्रमाणे शरीरावरती रोम जन्म घेत असतात. ज्याप्रमाणे या पृथ्वीवरती टेकाड आहे त्याप्रमाणे कधी गळू झालं, कधी आणखीन काही झालं तर त्वचा मोठी होते. हे सगळं आम्हाला अनुभवावं लागतं. आम्ही पृथ्वीकडनं भीक मागितली तेव्हा शरीर मिळवते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आकाश हे शरीर जर चालवायचं असेल तर सगळंच महत्वाचं आहे. हो तसं सगळंच महत्वाचं, पण आकाश म्हणजे पोकळी, ती जर पोकळी नसेल तर उपयोग नाही. आम्हाला असं वाटतं की हा खांब सजग आहे, ही भिंत सजग आहे असा आमचा भ्रम आहे. पण वेदांत सांगतो की तुम्हाला जे सलग सलग सलग
सलग सगळं दिसतं ते सलग नाही, त्या प्रत्येकाच्या मध्ये अवकाश आहे, त्याच्यामध्ये आकाश आहे, थोडीशी का होईना जागा आहे. आजचं विज्ञानही ते सांगते की दोन अणूंमध्ये दोन रेणूंमध्ये दोन अणूंमध्ये किंचित अंतर आहे, किंचित आकाश आहे, आणि ते जे आकर्षण एकमेकांना आहे अट्रॅक्शन असं ज्याला म्हणतात त्या आकर्षणावर ते दोन जगत असतात. जय जय घशात जर पोकळी नसती आकाश नसत तर काय बोललो असतो मी मला सांगत. आणि मी लाख बोलणार आहे पण आपल्या कानात जर पोकळी नसती तर आपण काय ऐकलं असतं. युस्टेशियन जरी असली तरी ती शेवटी ट्यूब आहे म्हटल्यानंतर तिथे पोकळी आहे. हो मंगलमूर्ती द्रव घेता खरा नाही, द्रव घेता नाही पंचमहाभूतांकडनं आप या महाभूताकडनं, पण द्रव घेतल्यानंतर झालं काय माहितीये का, तो द्रव ठेवायचा कुठे, तो द्रव ठेवायचा कुठे, तो द्रव ठेवण्यासाठी पोकळीच आवश्यक आहे. हे आम्ही ठेवायचं म्हटलं तर हृदय आवश्यक आहे, नलिका आवश्यक आहे, इत्यादी पृथ्वी आप तेज तेज आवश्यक आहे. शरीरामध्ये जर तेज नसेल, शरीरामध्ये जर उष्णता नसेल तर काय होत, सगळे आले का बघा, आले ना माता उचला नमस्कारी मने शरीरातली उष्णता संपली, शरीरातली वीज संपली, शरीरामधलं तेज हे संपलं. कस होत का म्हणाले इतके दिवस गोरा पान असणारा तेजस्वी असणारा असं काळवंडल्यासारखा का वाटतो. काळवंड म्हणजे तेजाच्या विरोधातला विषय. ज्या अर्थी आम्ही काळवंडल्यासारखे दिसतो, आम्ही निस्तेज दिसतो, आमच्या चेहऱ्यावर तेज हे आलं कुठून, ते त्या तेज नावाच्या महाभूताकडनं आलेलं आहे. आणि वायू तो जर नसता तर मोठी पंचायत झाली असते. हो नको एवढा असेल तर काय होत हे वेगळं सांगायला नको. जय जय तात्पर्य असं आहे की या सर्वांकडनं, या सर्वांकडनं आम्ही थोडं 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 घेत हा देह मिळवलेला आहे. तेव्हा हा देह जो मिळाला आहे हा देह सार्थकी लावणं हे आमचं काम नाही, पण आम्ही करतो काय अहंकार. मनुष्याला हा अहंकार आणि तो म्हणाला जगात मी शहाणा, मी शहाणा निघा. काही लोकांना वाटत अर्थात निसर्ग येतो की आपलं शहाणपण दाखवा, आपलं शहाणपण दाखवा. म्हणजे दोन लोक जर बोलत असतील ना दोन माणसं आणि तिसरा कोणी आला त्याने जर विचारलं की वा अमुक अमुक ठिकाण कुठे कसं जायचं याला काही माहीत नसतं तरी तो सांगतो अहो असं करा तुम्ही इथून पलीकडे जा आणि सरळ समोर ठिकाण असतं इकडे हा सांगतोय तिकडे. अरे नाही ना गप्प बसलं पण नाही त्याच्या समोर माझी अक्कल कशी दिसेल. मनुष्य बाहेर पडला आणि पळत पळत चाललेला आहे. हो एक प्राणी चतुष्पाद दिसतोय गंगा जल सारखी सुंदर नदी गंगा जल असावा असे पाणी घेऊन वाहते आणि तिथे शेजारी डबक्यामध्ये तो प्राणी आपल्या सहकार्यांसह मित्रांसह उड्या मारतोय आणि डुंबतोय. त्याला मोठी मजा वाटली मनुष्याला. तो म्हणला अरे 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 काय मूर्ख आहे ते, काय मूढ आहे, काही कळत नाही याला असं म्हटलं मात्र तो डुक्कर बाहेर आलं त्या माणसाकडे आणि म्हणाल काय रे मला मूर्ख म्हणतोस. होय माझ्यापेक्षा मूर्ख पाहायचा आहे का तुला, आता याला कुठेतरी वेळ घालवायचा होता. ठीक आहे म्हणाला चल, म्हणून त्या डुकराला तो म्हणाला चल मी पुढे माझ्या मागोमागी येईल. डुक्कर पळत 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 एका शेताच्या कडेला गेलं, कुंभाच्या कडेला, कुंभाच्या कडेला माणूस गेला. त्या माणसाला म्हणाला या कुंभाच्या पलीकडे वर काय चाललंय. त्यांनी पाहिलं अहो सुंदर द्राक्षाचा वेल होता, द्राक्षाचा सुंदर वेल होता, सुंदर सुंदर द्राक्ष आहेत. म्हणाले एखाद्या द्राक्षाची चव घेऊन बघ, डुक्कर सांगताय.
त्यालाच वा म्हणणारं गोड आहे, आहे ना, आता इकडे ये. हे काय करतंय ते बघ, तिथेच शेद आहे एक उंट उभा. आता एवढी मधुर द्राक्ष आहेत का नाही, मग ही द्राक्ष खायची आहे, म्हणजे हा उंट काटे खातोय. जय जय रघुवीर. मग माणसा मला सांग, मी मूर्ख का उंट मूर्ख? माणूस म्हणाला, तुझी सुटका झाली, उंट मूर्ख. उंटा मूर्ख प्रत्येकाला स्वाभिमान असतो. जय जय रघुवीर. उंटा मूर्ख म्हटलं मात्र तो उंट दौडत आला त्याच्याकडे. काय मला मूर्ख म्हणतोस, माझ्यापेक्षा मूर्ख दाखव का? हा म्हणाला, आज बहुतेक आपल्याला जगात सामान्य नव्हे असामान्य ज्ञानाचे धडे घ्यायचे. चल 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 म्हणाला हा उंटावर बसला शहाणा. उंट त्याला घेऊन चाललेला. कुठे आला? एका गल्लीमध्ये आला. तिथे एक गाढव सगळं कोट रक्तमाळ झालेलं आहे, कुठल्या पायाला मार लागलेला आहे, तरी सुद्धा एका गर्दभीच्या जवळ उभा आहे. ती गर्दभी सारखी त्याला लाथा मारतीये आणि तरीही तो तिथे उभा आहे. उंट म्हणाला, ते बघ एवढ्या लाथा खाल्ल्या तरी सुद्धा तिथे उभा आहे तो. मग मी मूर्ख करतो? आज उंटावरचा शहाणा खाली उतरला, तो म्हणाला तो मूर्ख. तो मूर्ख म्हटल्यानंतर ते धावत आला अंगावर. माणूस विचार करायला लागला, आता गाढवा अंगावर धावत यायला मी नंतर करावं काय? आपण ते म्हणाले, थांब 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 थांब. अरे म्हणाले, आम्हाला जरी तो गाढवाचे गाढव म्हणत असली, गाढवाचे आम्हाला जरी गाढव म्हणत असली, तरी आम्हाला थोडा तरी अभिमान आहे. मी सांगतो मानवा, तुझ्यापेक्षा म्हणजे तुमच्या मानव जातीपेक्षा आम्ही थोडे तरी शहाणे आहोत. पुरावा काय याचा? देतो पुरावा. चल म्हणून त्या गल्लीतनं चालत 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 गावातल्या मोठ्या चौकामध्ये आणलं. त्या चौकामध्ये सगळे तरुण लोक बसलेले आहेत आणि पुढची फळी जी होती त्या फळीकडे लक्ष वेधलं. म्हणाले, बघ कोण कोण दिसताय, काय चाललंय तिथे? म्हणजे काही नाही, एका स्त्रीसारख्या दिसणाऱ्या पुरुषानं बाईचा वेश घेतलेला आहे, लुगडं नेसलेलं आहे आणि अंगविक्षेप करत तो नाचतोय. हो ना, मग तो पुरुष नाही आहे, बाई आहे असं समजून हे सगळ्यात बसते. ती वाद्य बघ, अरे ती वाद्य तरी विचारता बरं, तो तमाशा जो चाललेला आहे ती वाद्य तरी विचारता. काय विचारतात माहितीये का? ती ढोलकी वाजते बघा, ती विचारते ढक लुका नरका, ढक लुका नरका, ढक लुका नरका. ती ढोलकी विचारत असते, ते तुम 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 वाजत. ते विचारत कोण 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 कोण. ती बारीक मंजिरी असते, ती छान 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 करून सांगते, सज्जन 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 सज्जन. इथे लपलेले सगळे पण म्हणाले, किती थोडा वेळ? नाही नाही, तिहाई वाजते आणि तिहाई सांगते की सप्त जन्मठे सप्त जन्मठे सप्त जन्मठे. जय जय रघुवीर. सात जन्म पर्यंत याला नरकात घाल. अरे माणसा, जी तार ताणली बरं, जी तार ताणली की तिच्यात तुम 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 आवाज यायला लागतो. ती तार भरी रे की तिला ताण बसल्यानंतर ती तू 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 म्हणायला लागते, मी मी म्हणते. अरे ते चर्म भर, ते चर्म जोपर्यंत त्या प्राण्याच्या शरीरावर होत तोपर्यंत ते चर्म म्हण 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 करत होत, मी 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 करत होत, मैं करत होत. पण ते चर्म लाकडा बरोबर संबद्ध झालं तर ते विचारायला लागलं की अरे मी नरक भोगलाय, पण अरे तुम्ही का नरक भोगताय हे विचारावं असं वाटलं त्याला त्या चामड्याला. पण केव्हा? त्या प्राण्याच्या शरीरावर निघा झाला. ती झल्लरी सांगते सज्जन 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 म्हणून. पण ही तीन वाद्य ही आहेत, या तीन वाद्यांच्या वाजण्याकडे त्या वाजण्यात होणाऱ्या बोधाकडे लक्ष न देता जो पुरुष आहे
तिला स्त्री समजून आपल्या जवळ बोलावून तिच्या हातात पैसे देणारे हे सगळे ललिता ललिता चमन रदावली चमरी वधवली भवंती केशा अरे मृत्यू समीप आलेला आहे यांच्या असे हे सर्व वृद्ध आपलं जीवन वाया घालत आहेत. मला सांग माणसा मी काय गाढव काय गुंड काय दुखर काय आम्ही दिदार मानवेतर प्राणी आहोत पण आमच्यापेक्षा ज्या बुद्धी आहे त्या बुद्धिमान प्राण्यानं हे असं वागलं तर त्याच कल्याण होईल का? मानव होणार नाही होणार नाही होणार. मग मला सांग आम्हाला प्राण्यांपेक्षा मानव शहाणा आहे का मूर्ख आहे? मानवानं सांगितलं बाबा रे हे असं वागणारा जो कुणी आहे तो मूर्ख आहे हेच कळलं. तात्पर्य श्रोते हो असं आहे की सांडुनी या विषय रामदृषी कोणी कसे शब्द वापरले ते म्हणाले विषय भवन म्हणजे आधीच्यानी हे विषय भोगले बरं. आपल्या आधी जन्माला आलेले जे आहेत त्यांनी विषय भोगले आणि सांगितलंय की हे त्याज्य आहे तेच त्याज्य विषय त्यांनी चालून चोथा केलेले विषय आम्ही पुन्हा भोग्य मानतो म्हणजे दुसऱ्यांना ओकलेलं आम्ही आनंदानं चाटून खातो असं म्हणायचंय रामदृषी मोहना. एक कर बाबा रे हे असं काही खाण्यापेक्षा आणि त्या तृप्ती मानण्यापेक्षा नामामृत आहे कृपामृत आहे त्या कृपामृतामध्ये तृप्ती आहे खऱ्या अर्थानं. एक पंचदशीकार म्हणाले हे सगळे विषय जेव्हा आम्ही उपभोगतो ना त्यावेळेला आम्हाला वाटतं आम्ही तृप्त आहोत पण ती तृप्ती सांकुशातीला म्हणतात. सांकुशा तिचा अंकुश आहे ती तृप्ती केव्हा ना केव्हा तरी नष्ट होणारी आहे पण मग निरंकुशा तृप्ती कुठली जिच्यावर अंकुश नाही ती संपणारी नाही कधी अशी तृप्ती कुठली तर ती तृप्ती भगवान शंकरांच्या भजनानं कीर्तनानं उपासनेनं येणारी आहे. म्हणून मूळ पद्यात राम ऋषी म्हणाले